या ठिकाणी मी पॅनला तेल लावून घेते आणि हे मी मिश्रण पॅनवर टाकते। तर हे मी यामध्ये एक वाटी वडी तांदूळ घेतलाय, अर्धी वाटी साबुदाणे हे मी भिजून घेतले, त्यामध्ये मी अर्धी वाटी जवळजवळ एक वाटी गूळ टाकलाय, वेलची पावडर टाकली आहे आणि सगळं रवळा वाटून घेतलंय। मिश्रण वाटून झाल्यानंतर त्यामध्ये मी उपवासाचं मीठ टाकलंय आणि अर्धा चमचा खायचा सोडा टाकलाय। तर अशा प्रकारे हे मी उपवासाचे गोड डोसे किंवा पॅनकेक पण आपण म्हणू शकता आणि उपवासाचे डोसे खायला पण खूप छान लागतात, खुसखुशीत पण होतात। आपण तेच पदार्थ खाऊन कंटाळ येतो आपल्याला, पण त्या पदार्थांना एक वेगळा पदार्थांचा कंटाळ येतो म्हणून हा एक वेगळा पदार्थ। तर आपण याला उपवासाचे गोड डोसे पण म्हणू शकतो किंवा उपवासाचे पॅनकेक पण म्हणू शकतो। तर हा डोसा एका बाजूने मी शेकलाय, तो आता मी परतून घेते। तर हे डोसे ना खायला खूप छान लागतात, चवदार लागतात। तर आता तो दुसऱ्या साईडने मी आता परतून घेते। जरास तेल सोडून घेते, तर तुम्ही बघू शकाल सुंदर असे उपवासाचे पॅनकेक किंवा गोड डोसा खायला तयार आहे। तरी तुम्ही गोड दह्याबरोबर सर्व करू शकता, खाऊ शकता आणि उपवासाचा आनंद घेऊ शकता। तरी खूप चवायला पण खूप छान लागतात। तर हे उपवासाचे गोड डोसे किंवा उपवासाचे पॅनकेक मी कसे बनवले तर पाहूया। चला तुम्ही बघू शकाल सुंदर असे गोड डोसे खायला तयार आहेत। हॅलो, मी चारुता, तुम्हा सर्वांना नमस्कार। चारुता रेसिपी अँड क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। तर या ठिकाणी मी एक वाटी भगर म्हणजेच वरीचे तांदूळ घेतलेत, अर्धी वाटी साबुदाणे घेतले, एक वाटी किसलेला गूळ घेतलाय, 3 ते 4 वेलची पावडर घेतली, 2 केळी घेतले। तर ह्या ठिकाणी मी वरचे तांदूळ नीट वेचून घेणार आहे आणि नंतर ते स्वच्छ धुवून 1 ते 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे। त्याप्रमाणे साबुदाणे पण मी 1 ते 2 तास भिजत ठेवणार आहे। तर ह्या ठिकाणी मी भिजवलेली भगर आहे त्यातील पाणी काढून घेते। त्याचप्रमाणे साबुदाण्यातलंही पाणी काढून घेते मी। तर साबुदाणे भगर एकत्र करते, त्यानंतर हे गुळ मी एकत्र करते, वेलची पावडर त्यामध्ये टाकते आणि ही कापून घेतलेली केळी मी यामध्ये मिक्स करते। तर हे सगळं मिश्रण मी मिक्सरमध्ये लावून घेते। या ठिकाणी मी वरी तांदूळ, साबुदाणा जे मी भिजवलेले होते, 2 केळी आणि गूळ, वेलची, हे सगळं मी जाडसर असं मिक्सरला लावून घेतलंय, तुम्ही बघू शकता। तर आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते। उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा पदार्थ तुम्ही अवश्य करून पहा। तर आपण हे सगळं मिश्रण मी भांड्यामध्ये काढून घेतलंय। ह्यामध्ये मी सेंदूर नमक वापरते, उपवासाचं असतं ते सेंदूर नमक जरासं चवीपुरतं मी टाकते आणि मी ह्या ठिकाणी अर्धा चमचा खायचा सोडा मिक्स करते आणि हे मिश्रण मी सगळं हलवून घेते।
तर अशा प्रकारे हे माझं मिश्रण सगळं व्यवस्थित हलवून झालंय। तर गॅस मी चालू केला आणि गॅसवर मी पॅन ठेवला। तर आपण या ठिकाणी उपवासाचे पॅनकेक बनवूया किंवा उपवासाचा गोड डोसा। तर तवा चांगला गरम होऊन दे, तव्याला मी तेल लावून घेते। या ठिकाणी मी तेल वापरलंय, तर तुम्ही तूप वापरला तरी चालेल। तर तुपामुळे आणखीन डोसे हे खूप खमंग लागतील। तर आता मी उपवासाचा गोड डोसा करायला सुरुवात करते। दोन मिनिटं हे मी झाकून ठेवते। तर हे उपवासाचे पॅनकेक ना चवीला खूपच छान लागतात। तर दुसऱ्या पण साईडने आपण तो चांगला शेकून घेऊया। बाजूने मी जरास तेल सोडते। तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा। तर हे उपवासाचे गोड डोसे किंवा पॅनकेक चवीला खूपच छान लागतात। आणि खुसखुशीत पण होतात। उपवासाचा पॅनकेक दोन्ही साईडने मी चांगला भाजून घेतलाय। तर हा मी काढून घेते। दोन मिनिटांसाठी आम्ही झाकून ठेवते। आता हा डोसा दुसऱ्या साईडने छानपैकी आपण शेकून घेऊया। मी तेल सोडते, पण तेल सोडायची तशी काही गरज नाहीये। तुम्ही तेलाऐवजी तूप वापरा, तुपाने त्याला आणखीन खूप स्वाद येईल चांगला। दोन्ही साईडने छानपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे। गोड डोसा पण झालेला आहे, आम्ही काढून घेते। तर अशा प्रकारे मी बाकीचे पण डोसे बनवून घेते। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
तर हे माझे उपवासाचे गोड डोसे किंवा पॅनकेक खाण्यासाठी तयार आहेत। जर माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।